नमस्कार मित्रांनो, बघा आज आपण पार्सल खातोय. चव्हाण साहेबांनी आणले गेलो मी काल काढत होतं काय तर आणलंय फ्राईड राईस. खूप लेट झालेला आहे पण मला हेच खायचं होतं, कारण मला हे खाण्याची खूप इच्छा झाली होती, तलब झाली होती. म्हणून मी घरी काही जेवले नाही, घरी स्वयंपाक केला तर सगळ्यांचे जेवण झाले. पप्पा झोपलेत आहे, मम्मी पण झोपली आहे, पण मी यांचा वेट करत होते आणि खूप लेट आले ते. तर मी आता टेस्ट घेते कशी याची. मी कशाला ते खाल्ल्यानंतर जिरवण्यासाठी ते खाल्लं खायचं कशाला खायचं कशाला ते पण नंतर जेवल्यानंतर. अरे तू खातीस कशाला, मरणा माहीत खाते येईन पुन्हा म्हणते. मी जाडच होते आणि मी अशीच होते तशीच होते. तर मला खाताना कळत नाही, माझा खाण्याचा प्रॉब्लेम आहे. मी आता खायले का जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत माझं मला काही थांबू वाटत नाही, नुसतं खाऊ वाटतं. आणि त्याच्यानंतर पश्चाताप होतो, मी उगत एवढं खाल्लं म्हणून. आणि मग लय पोट भरतं म्हणून मग ते प्यायचं थोडं बरं वाटतं. तर मी बघू का ट्राय करून. छान आहे. छानच लागणार तो काय पैसे नसतात, पैसे माझे गेले. पैसे कुठून येतात आणि कसे येतात ना मला सगळं माहित आहे. कसे चोर आहे चपाटी करून पप्पाचे. चोर आहे का नाही तुम्ही? चोर होते. शिवांश प्रेग्नेंट नाही, मी प्रेग्नेंट होते तेव्हा. मी सगळ्यात जास्त हाच पदार्थ खाल्लेला आहे. आणि इतरच्या पेक्षा बीडमध्ये खूप छान भेटायचा. कुठून आणायचे काही की एका जाग्यावरून आणायचे आणि खूप छान असायचं. हे पण छान आहे पण याच्यापेक्षा त्याला टेस्ट खूप भारी होती. बट आता आम्ही बीडमध्ये नाही आहे, तिकडे आलोत राहायला. इकडे मी खातीच की तू दोन साडे एकदा आहेस हे असलं आहे. दोन तीन दिवसाला बाहेरचं खायचं नाही, बाहेरचं खायचं नाही म्हणून हे बाहेरून आणून घरात खाते. इतकी हुशार आहे. बाहेर जाऊन खाऊ नका खाऊ नका म्हणतात ना, म्हणून मी घरातच आणून खाते. इतकं हुशार आहे. मला आवडतं, मी तरी काय करू. माणसाची जिंदगी एकच असते, माणसाने खाऊन पिऊन जगावी. स्वतः बी खाऊ आणि दुसऱ्याला खाऊ खाऊ द्यावं. उगा एखादं खाते म्हणून नावं ठेवू नयेत. बरे बरे, तुम्हाला खायचंय का? तुम्ही स्वतः भाई खाऊन पिऊन आलात ना, मग मला कशाला करताय तेवढा उशीर आलात. थोडं खाऊ दे मला. नाही आता नसतं भेटत, माझ्यात हिस्सा करायचा ना. मी तुम्हाला लास्ट वॉर्निंग देते, माझं डोकं गरम करून. इंग्लिश नाही, लास्ट वॉर्निंग खा. तुम्ही मला लग्नाच्या अगोदर कमून होते असलं खाऊ घातलं. खाल्लं होत ना आपण मुंबई. उद्या सांगू त्याची डिटेल स्टोरी. यात अकाउंटला येते आमचे लव्ह स्टोरीचे पार्ट. नक्की बघा तुम्ही, मिस करू नका. 10वा पार्ट सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही पळून जायचा प्लॅन केलेला आहे आणि पळून पण गेलेलो आहे. आता काय ते तुम्हाला नेक्स्ट उद्या सांगू. खिचो बंद करा बंद करा की. ओके ओके.